नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण। मित्रांनो, आज आपण ज्योग्राफीमधील महत्त्वाचा टॉपिक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत ते जर आपण राज्यसेवेच्या परीक्षेचा आणि कंबाईनचा देखील विचार केला किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर त्याच्यासाठी हा उपयुक्त आहे। नवीन आपल्या चॅनेलला जर आपण असाल तर निश्चित सबस्क्राईब करा, कारण आपल्याला विविध विषयांचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असे व्हिडिओ असतील। अगदी क्लास 3 पासून ते क्लास 1 पर्यंतच्या सर्व परीक्षांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल असे। ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। आज आपण भारतातील प्राकृतिक विभाग आपण किंवा भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत की त्याला राज्यसेवेला देखील खूप महत्त्वाचं वेटेज आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे। आणि अभ्यास करत असताना विद्यार्थी काही वेळा, आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग याच्यामध्ये देखील विद्यार्थी कन्फ्यूज होतात की प्रशासकीय 6, प्रादेशिक 5 किंवा प्राकृतिक 3 असतील। मग तसा अभ्यास करत असताना आपल्या भारताचे प्राकृतिक किती आहेत विभाग हे देखील विद्यार्थी काही विद्यार्थी म्हणतोय कन्फ्यूज होतात। तर मित्रांनो, आपण नकाशा व्हायचा, आता मी नकाशा काढलेला नाही आहे, परंतु जर आपण ज्योग्राफीचा अभ्यास करत असाल तर आपल्याकडे नकाशे असणं गरजेचं आहे। नकाशे भरण्याची पद्धत तुमची योग्य असणं गरजेचं आहे। प्रत्येक टॉपिक तुम्ही मग भारताचा किंवा जगाचा किंवा महाराष्ट्राचा अभ्यासत असाल तर प्रत्येक घटकवाईज तुम्ही नकाशामध्ये माहिती भरत गेला आणि एकाच घटकाचा 4-4, 5-5 वेळा जर नकाशा भरला तर तुम्हाला निश्चित ज्योग्राफीला जास्तीत जास्त मार्क्स येतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले प्राकृतिक विभाग भारताचे किती आहेत हे आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे की उत्तर पर्वतीय प्रदेश जो आपला जो आहे, जर भारताचा नकाशा आपण बघितला तर उत्तर भारतामध्ये जो पर्वतीय प्रदेश आहे जो की अगदी जम्मू काश्मीरपासून अगदी अरुणाचल प्रदेशपर्यंत जी पर्वतरांग पसरलेली आहे त्याला आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणतो। कारण काही जणांच्या डोक्यामध्ये असंच असतं की जम्मू काश्मीरमध्ये गेलं की तिथं पर्वतीय प्रदेश आहे, तर मित्रांनो अगदी जम्मू काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ही आपली पर्वतरांग पसरलेली आहे। आता आपण आजपर्यंत त्या पर्वतरांगेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पाहत असताना माउंट गॉडविन, ऑस्टिन, आपल्याला माहिती आहे K2 हे सर्वोच्च शिखर म्हणत होतो, परंतु आत्ता आपल्या भारताच्या हद्दीमधील आपण जर दुरुस्त केलेला जर आपण अभ्यास बघितला तर कांचनजुंगा हे अगदी तुम्हाला सिक्कीमजवळ असलेलं सर्वोच्च शिखर हे भारतातील आत्ता गणलं जातं, हे आपण अभ्यास करत असताना पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला हे देखील माहीत असणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत मित्रांनो याचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा त्या हिमालयाचा उतार किंवा कुठे स्लोप आहे पूर्वेला का पश्चिमेला हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या पर्वतामध्ये असणाऱ्या नद्या, उगम पावणाऱ्या नद्या आणि त्याच्यामध्ये मग ते विभाग जे पडलेले आहेत हिमालयाचे, ग्रेटर हिमालय असेल ज्याला बृहद हिमालय, लेसर हिमालय असेल आपण जे म्हणतो, किंवा शिवालिक टेकड्या शेवटचं पायथ्यालगत जे आपल्याला हिमालयाच्या आहे ते देखील माहिती आहे। म्हणजे हिमालय आपल्याला वरून शिवालिक टेकड्यापर्यंत पसरलेला आहे, तिथंपर्यंतचा भाग आपण उत्तर पर्वतीय प्रदेश म्हणून गणला जातो आणि तिथून खाली हा मैदानी प्रदेश असतो। म्हणजे याच्यामध्ये अभ्यास करत असताना काय काय करायचं मित्रांनो, अगदी क्षेत्रफळ किती आहे त्यानं व्यापलेलं आहे, सर्वोच्च शिखरं कोणती आहेत, त्याच्यानंतर तिथून नद्या कोणत्या उगम पावतात, म्हणजे वरती माहिती आपल्याला सिंधू नदी इकडे जाते, ब्रह्मपुत्रा इकडे जाते, म्हणजे आसाममधून इकडे खाली अगदी गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये जिथं मिळतात त्याला पद्मा हे नाव बांगलादेशनं दिलेलं आहे, हे जे विभाग, किंवा सिंधू नदी जी वरून इकडं जम्मू काश्मीरमधून परत इकडं आपल्याला माहिती आहे खाली इकडं पाकिस्तानमध्ये येते आणि पाकिस्तानमधून म्हणजे आपली पाठीमागं राज्यसेवेला परीक्षेला प्रश्नही आलेला होता की झेलम नदी असेल भारत पाकिस्तानची जी सीमा निश्चित करते, असे काही प्रश्न येतात। म्हणून आपण अभ्यास करत असताना एक पर्वत भाग म्हणून वैशिष्ट्य काय आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे, किंवा त्या पर्वतीय प्रदेशामध्ये थंड हवेचे ठिकाणं कोणती कोणती आहेत, तुम्ही घटकवाईज अभ्यास करणं गरजेचं आहे, येतंय लक्षात, थंड हवेची ठिकाणं असतील ते देखील अभ्यासणं गरजेचं आहे, किंवा तिथं मंदिर कोणते कोणते प्रसिद्ध आहेत हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे। मी तुम्हाला त्या
प्राकृतिक विभागामध्ये काय काय अभ्यासणं गरजेचं आहे हे मी आपल्याला इथं सांगत आहे, कारण हा जर टॉपिक तसा बघितलं तर आपल्याला जवळजवळ 5-6 तास लागतील समजावून सांगायला, म्हणजे खूप काही व्यापकता आहे. परंतु मी तुम्हाला आउटलाईन त्याची देतोय की याच्यातून तुम्ही जाणं की काय काय अभ्यासणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला अगदी जे 7 सिस्टरमधले राज्य आहेत किंवा पत्कळी रांग आहे पलीकडं आपलं म्यानमारच्या बाजूला, ह्या ज्या काही रांगा आहेत या रांगा देखील आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला प्राकृतिक विभाग अभ्यासत असताना जे उत्तर पर्वतीय प्रदेश असेल किंवा मैदानी प्रदेश असेल किंवा पठारी प्रदेश असेल किंवा भारतीय बेटे असेल त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे मित्रांनो. तर पहिला जो भाग आपण बघितलेला आहे उत्तर पर्वतीय प्रदेश, जे भारतातला पर्वतीय प्रदेश आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आता आपल्याला माहिती आहे शिवालिक टेकड्या संपल्यानंतर अगदी राजस्थानपासून ते इकडं UP-मधून बिहारमधून अगदी पश्चिम बंगालपर्यंत जो असा पट्टा मधला आहे, म्हणजे आपण त्याला थोडक्यात गंगा नदीचा जरी पट्टा, म्हणजे राजस्थान सोडून अगदी उत्तराखंडपासून गंगा नदी वाहते, आपल्याला माहिती आहे तिथं उगम पावते गंगोत्री या ठिकाणी, आणि ती जो नदीचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये हा मैदानी प्रदेश मित्रांनो, हा सकल मैदानी प्रदेश पसरलेला आहे. तिथं आपल्या देशाची भरपूर लोकसंख्या तिथं गंगा नदीच्या पट्ट्यामध्ये राहते हे देखील आपल्याला माहीत आहे. सुपीक प्रदेश आहे, परंतु त्याच्यातला काही भाग जे वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे राजस्थानचं जर मैदान बघितलं तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की जे वरून जे पर्वतावरून ज्या नद्या वाहणाऱ्या आहेत त्यांनी जे खडे वाळू रेती वगैरे जे वाहून आणलेले ती तिथं विस्तारलेले आहे, म्हणजे वाळवंटी प्रदेश आहे. आणि त्याच्यामध्ये त्या मैदानामध्ये काही लुप्त नद्या, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की वैशिष्ट्यपूर्ण आपण घटक अभ्यासला पाहिजे. काही नद्या वाहतात त्या लुप्त होतात, लुप्त होतात म्हणजे खाली जातात वाळूच्या आणि परत काही वर येऊन व्हायला लागतात हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल लुनी नदी आहे तिथं जी लुप्त पावते, अशी काही वैशिष्ट्य आपण त्या मैदानाची पाहिली पाहिजेत. मग त्याच्यामध्ये नद्या कुठल्या उगम पावतात, क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे, लोकसंख्या किती टक्के राहते, म्हणजे तिथं महत्त्वाची घटक राज्य कोणते आहेत, तिथे उत्पादन कोणतं घेतलं जातं मैदानी प्रदेशात हे देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तसाच भाग, आता जर नकाशा आपण बघितला तर लक्षात येईल, असा जर भाग बघितला आपण तर लक्षात येतं की किनारी मैदानी प्रदेश जो आहे, जो हा जो भाग आहे मित्रांनो, जो किनारी मैदानी प्रदेश जो आहे हा देखील महत्त्वाचा प्राकृतिक भाग आहे. जे नद्या पूर्वेला काही वाहतात पश्चिमेला काही वाहतात त्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे जी मैदानं निर्माण झालेली आहेत किनारपट्टीला त्याला किनारपट्टी मैदानी प्रदेश असं म्हटलेलं आहे. तिथं देखील उत्पादन वगैरे चांगल्या पद्धतीनं होतं हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये देखील इथं सुद्धा नद्या वैशिष्ट्य काय अभ्यासलं पाहिजे की ह्या नद्या कुठून कुठं वाहतात, कोणत्या महत्त्वाच्या नद्या आहेत हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे, कोणती राज्य त्याच्यामध्ये आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं जर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो वरचा पट्टा जो आहे तो, आणि त्याच्यानंतर हा पूर्व म्हणजे किनारी प्रदेश जो आहे मैदानी प्रदेश तो देखील एक प्राकृतिक विभागातील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे देखील आपण उत्पादन, लोकसंख्या, क्षेत्र किती व्यापलेलं आहे किंवा एखादा उद्योग तिथं महत्त्वाचा आहे का हे देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, खूप महत्त्वाचा भाग आहे हा. जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे मित्रांनो ह्याला खूप महत्त्व आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपण देखील महाराष्ट्र इथं मित्रांनो आपण पठारी प्रदेशामध्ये येतो, आपलं देखील त्याला दख्खनचं पठार वगैरे आपण म्हटलं जातं. आता पठारावरती सुद्धा आपल्याला माहिती आहे पठारावरील नद्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्येच आता गोदावरी, कृष्णा, कोयना असेल किंवा वरती नर्मदा, तापी, पश्चिम वाहिन्या नद्या असतील किंवा पूर्व वाहिन्या नद्या असतील यांचा विकास किंवा वैशिष्ट्यपूर्ण असणारी मंदिरं असतील, नद्या किती लांबी आहे, ह्या पठारावरील नद्या कुठं वाहत जातात किंवा कशा स्वरूपाच्या वाहतात, कोणती वैशिष्ट्ये आहेत, लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे हे प्रत्येकाचं आपण अभ्यासणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं व्यापक अभ्यास करणं गरजेचं आहे हेच मला आपल्याला इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर भारतीय बेटे. आता भारतीय बेट समूह आपल्याला माहिती आहे इथं जर आपण विचार केला
तर इकडे आपल्याला अंदमान निकोबार हा बेट समूह आणि इथं असणारा आपल्याला लक्षद्वीपचा बेट समूह हे दोन भारतीय बेटांचे आपल्याला गट असलेले दिसून येतात. दोनच समूह आहेत याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 572 बेटे एकूण आहेत जे अंदमान निकोबारमध्ये छोटी छोटी बेटं आहेत आणि इथं जवळजवळ 36 बेटांचा समूह आहे लक्षद्वीपमध्ये. आता तिथं देखील छोटी छोटी बेटं आहेत हे देखील आपल्या भारतातील प्राकृतिक विभागाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा हे क्षेत्रफळ असेल मग अंदमानला किती निकोबार किती तिथं वस्ती किती राहते किती बेटावरती मनुष्यवस्ती आहे किंवा इथं देखील किती बेटावरती आहे किंवा याचं जसं 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे तसं याचं काय आहे का इथं नव्यानं काय. आता अंदमान निकोबारला नवीन 13वं राष्ट्रीय बंदर म्हणून गणलेलं आहे. आधी आपल्याला माहिती आहे किनारपट्टीवर राष्ट्रीय बंदर ही किती होती 12 होती पश्चिमेला 6 आणि पूर्वेला 6 परंतु आत्ता नव्यानं 13वं राष्ट्रीय बंदर देखील याला मान्यता मिळालेली आहे. अशी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर आपण ते अभ्यासणं गरजेचं आहे किंवा समुद्र किनारा आपल्याला किती लाभलेला आहे हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे. अंदमान निकोबारला भरपूर समुद्र किनारा जवळजवळ 1900 आसपास लाभलेला हे देखील माहीत पाहिजे आणि याचे देखील लक्षद्वीपची वैशिष्ट्ये किंवा हा बेट समूह जर समजा पॉलिटीमध्ये किंवा कशामध्येही जात असताना कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करतो हा कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करतो हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अभ्यासत असताना जरी प्राकृतिक विभाग म्हणून अभ्यासला तर त्याचं व्यापक स्वरूप हे कधी आपल्याला समजणार आहे ज्यावेळी तुम्ही परीक्षेचा क्वेश्चन पेपर पाहणार आहात. याच्यामध्ये तर मी म्हणेल भारताचा हा प्राकृतिक राज्यसेवेला खूप आणि खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट घटक आहे याच्याकडे मित्रांनो दुर्लक्ष करता कामा नये. आयोगाचे क्वेश्चन पेपर बघितले तर तुमच्या निश्चित ते लक्षात येईल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल असं मी समजतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद.